पाटण तालुक्यातील एका विद्यार्थ्यांना किमया केलेली आहे. शाळा शिकता शिकता म्हणजेच कॉलेज शिकता शिकता त्या विद्यार्थ्यांना हायटेक शेती केलेली आहे आणि या हायटेक शेतीतून त्यांनी लाखो रुपये मिळवलेले आहे. त्या विद्यार्थ्यांना कशी शेती केली आहे चला आपण त्या ग्रीनहाऊसमध्ये जाऊया. आम्ही या शेतामध्ये ऊसाचे पीक घेत होतो. एकरी आम्हाला गुंठ्याला 1 टन ऊस मिळत होता. एका टनाला आम्हाला 2000 रुपये मिळत होते. 2000 रुपयेमध्ये आम्हाला परवडत नव्हते म्हणून आम्ही दुसरे काहीतरी करण्याचे नियोजले. त्यासाठी मी इतर ठिकाणी भरपूर ठिकाणी फिरलो, शेतीची माहिती घेतली. त्यानुसार आम्ही ग्रीनहाऊसकडे वळण्याचे ठरवले. त्यासाठी आम्ही जरबेरा या पिकाची निवड केली. साठी आम्ही लाल माती आणून टाकली. आम्हाला 150 ट्रॉल्या लाल माती लागली. ती टाकल्यानंतर आम्ही स्ट्रक्चर उभारणी सुरुवात केली. स्ट्रक्चर उभारताना आम्ही प्रथम खड्डे काढले, त्यामध्ये सिमेंट काँक्रीटने डाम उभी केले. त्यानंतर आम्ही स्ट्रक्चरची बांधणी केली. नंतर पॉलिथिनचा कागद वापरून आम्ही स्ट्रक्चरची उभारणी केली. बेड उभारत असताना आम्ही नवीन असल्यामुळे कृषी विभागाची माहिती घेऊन आम्ही बेडची लांबी रुंदी मोजून घेतली. त्यांच्यानुसार आम्ही बेड उभारणी सुरुवात केली. बेड उभारत असताना आम्ही त्यामध्ये खताचे मिश्रण करून पूर्ण शुद्धीकरण करून बेड उभे केले. त्यानंतर आम्ही रोपासाठी पुणे या ठिकाणी KF बायोप्लांट येथून 7000 रुपये मागवली. 7000 रुपये मागवत असताना आम्हाला 2.5 लाख रुपये खर्च आला. एक रोप आम्हाला 43 रुपयाला पडले. दिवसातून 3 वेळा सकाळ दुपार संध्याकाळ 10-10 मिनिटं पाणी दिले. उन्हाळ्यात आम्ही टेम्परेचर कंट्रोल करण्यासाठी फॉगर ही सिस्टीम बसवून घेतली. त्याद्वारे टेम्परेचर कंट्रोल करण्यास आम्हाला भरपूर मदत झाली. रोज सकाळी आम्ही साईडचे कर्टन सकाळी 8 उघडतो, संध्याकाळी 4 बंद करतो. त्यामुळे हवा खेळती राहते. त्यामुळे आम्ही पाणी जास्त प्रमाणात झाले जरी बेडला बुरशीचे प्रमाण कमी होते. त्यासाठी आम्ही कर्टनची सोय करून घेतली. रोपे लागल्यानंतर आम्ही आळवण्याद्वारे प्रत्येक झाडाला 1-1 कप औषध घातले. असे औषध आम्ही 1.5 महिना घातले रोपांची वाढ होईपर्यंत. 2.5 महिन्यानंतर आम्हाला फुलाचे उत्पादन चालू झाले. आता आम्ही 1 दिवस आड करून रोज 2000 फुले तोडतो. त्या 2000 फुलाला आम्हाला एका फुलाला 6 रुपये आत्ता दर मिळतो. आंतर मशागतीसाठी मला 2 लाख रुपये खर्च आला. त्यानंतर रोपांसाठी मला 2.5 लाख रुपये खर्च आला. त्यानंतर आम्ही खतासाठी आमचे 1.5 लाख रुपये आत्तापर्यंत गेलेले आहेत वर्षभरात. वर्षभरात मला एकूण इन्कम 8 लाख रुपये झालेला आहे. कॅमेरामन योगेश हिरवे सर, शशिकांत गोरे, भारत फॉर इंडिया, सातारा.